स्थानिक जळगाव जामोद येथील क्रांतिस्थळ भीमनगर येथील समता हॉलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 12 जानेवारीला जिजामाता यांची प्रतिमा मुख्य प्रशासक तथा प्रशासक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद यांनी जयंतीचे औचित्य साधून समता हॉल भीमनगर येथे सस्नेह भेट म्हणून दिली. कार्यक्रमात प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला द्वीप प्रज्वलन व पुष्प अर्पण रमेश पाटील मुख्य प्रशासक कृषी उत्पन्न बाजार समिती वासुदेव दंडे माजी नगर उपाध्यक्ष नगर परिषद जळगाव जामोद मच्छिंद्र मुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोद निलेश उबाळे सरपंच खांडवी यांनी केले. सोबतच संजय घाटे सागर निंबाळकर व इतर कॉटन मार्केटचे कर्मचारी वृंद उपस्थित असून परमेश्वर इंगळे विनोद निमकर्डे दीपक तायडे सागर तायडे सुनील मसाळ अतुल दंडे संदीप तायडे उपस्थित राहून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे प्रतिमेस वंदन केले. कोविडच्या नियमांचे पालन करून छोटा कार्यक्रम पण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गौतम अरदाळे यांनी केले. आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती 12 जानेवारी 1598 राष्ट्रमाता जिजाऊ यांचे वडील लघुजी जाधव आणि आई गिरदाई राणी तद्वतर माळसा राणी यांच्या पोटी माळसा महालात जन्माला आले. लहानपणापासूनच जिजाऊ यांची प्रवृत्ती करुणेचा सागर होता. ममता माया लहानपणापासूनच होती. 1605 जिजामाता यांचं लग्न मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. त्यांना 6 झाल्या आणि 2 झाली. त्यापैकी 4 दगावल्या आणि 2 राहिली. राजे संभाजी यांचा सांभाळ शहाजीराजे यांनी केला त्याच्यावर आले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला आणि त्यांची जबाबदारी जिजामातेवर आली. पहिल्या प्रथम शिवाजी महाराजाला जर तलवारी आणि दानपंटा शिकवला असेल तर जिजामातेने शिकवला. कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत कोणत्याही आजन्मात कोणताही जीव प्रसंग कोणाला काही दिला जात नाही. तर सर्वात महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजाला प्रसन्न झाली त्याची आई जिजाऊ. आणि जिजाऊने पहिल्यांदा तलवार त्यांना शिकवली. प्रथम आणि अंतिम सुद्धा त्यांच्याकडून शिक्षक आणि मार्गदर्शक माता जिजाऊ राय आणि माता जिजाऊ ह्या प्रकरणी होत्या. त्यांनी शिवाजी महाराजाला राजनीती आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगून आपल्या कर्तृत्वाची जाण करून दिली की कोणी जर गोरगरिबावर अन्याय केला किंवा जुलूम केला तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि गोरगरिबांना आणि रयतेचे राजे होऊन त्याचा समानतेच्या माध्यमातून त्यांचा धनसंपन्न आणि त्यांचा पूर्ण गौरव झाला पाहिजे अशा गोष्टी शिकवल्या. आधुनिक आपण पुरोगामी स्वतःला म्हणतो आपल्या या महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ज्या स्त्रिया माझ्या स्त्रियांना एकच सांगणे आहे की आपण पुरोगामी विचाराचे आहोत. आपण आपले महापुरुष आहेत त्यांचे विचार जे आहेत ते विचार आपण विसरू नये. त्या विचाराला उजाळा द्यावा. आज या समता हॉलमध्ये माता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे आणि कोरोनाचे पालन करून आम्ही या छोट्या कार्यक्रमाला MCN न्यूज करिता सारंग जाधव.